घ्या ना वहिनी परमिशन. पण नाही मिळाली तर? मला नाही वाटत मिळेल. त्यांचा मूड खराब आहे आणि डोकं पण. म्हणजे दुखतंय ना डोकं म्हणून म्हणाली ती. मूवीची सुरुवात कधी मिस करायची नसते. निघा तुम्ही. हा, थिएटर मध्ये लेट जाऊन लोकांना डिस्टर्ब करणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत. पण एजे, एनीवेज तुम्ही इथे असून तुमचं मन थिएटर मध्ये असणार आहे, त्यापेक्षा जा तुम्ही. यांना जाऊ दे, मी थांबते. दुर्गा आउट, गो. एजे नक्की काय म्हणाले? ते म्हणाले की डोक्यात होडी ठेवून घराचं चित्र काढायचं नसतं. नाही, एजे म्हणाले थिएटर मध्ये कोणाला लेट झाला ना की डिस्टर्ब होत, असंच म्हणाले ना? हो, हेच म्हणाले ते, डिस्टर्ब होत. हा काय एवढा डिस्टर्ब आहे? चल चलू, उशीर होतोय. हो, ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना मी, त्याच्यासाठी काही करू शकतो, अगदी जीवही देऊ शकतो. माझा बघ, सॉरी विक्रांत, मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण ताईला ते कळतच नाही. अरे झालं समाधान? ताई काय सिद्ध केलंस तू? काहीही नाही, उलट उलट विक्रांतनेच पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. ताई आता तरी प्लीज त्याच्याशी जरा बरं वाग, त्याचा उगाचच इन्सल्ट करणं बंद कर. आणि ताई तू परत असं काही केलंस ना तर मी खरंच जीव देईन. बघितलंस? काहीही करू शकतो, काहीही. स्वतःला जखम करून घेऊही शकतो आणि समोरच्याला जखम देऊही शकतो. निघा. वाचवलंस. ताई आता तरी प्लीज त्याच्याशी जरा बरं वाग, त्याचा उगाचच इन्सल्ट करणं बंद कर. आणि ताई तू परत असं काही केलंस ना तर मी खरंच जीव देईन. या विकृत माणसापासून रेवलं कसं वाचवू? त्या दिवशी एजे जर वेळेत आले नसते तर तुझ्या बहिणीचा जीव वाचला नसता. एजेंच्या मनात एखादी गोष्ट जर आली तर ते ती करतातच. त्या दिवशी पण अंकलनेच रेवचा जीव वाचवलेला आणि आता सुद्धा अंकलच रेवला वाचवू शकतात. येस, त्या विक्रांत सारख्या व्हायरस साठी अंकलच करेक्ट वॅक्सिन आहेत. हॅलो 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 खडू अंकल, मी लीला बोलते. मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय, आत्ताच्या आत्ता. बोल. नाही नाही, असं फोनवर नाही, मला तुम्हाला भेटून बोलायचंय. तुम्ही पटकन बाहेर या. बाहेर?
मी तुमच्या घराच्या बाहेरच उभी आहे, पटकन या. नाही मी थांबा, मी जात येते. हा आले आले. शांतो 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 शांतो, प्लीज 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 प्लीज, शांतो शांतो शांतो. हे बघ, मी खरंच सांगते, मला इथे असं चोरासारखं नव्हतं यायचं, पण अरे कारणच तसं आहे ना, म्हणून यावं लागलं. माझी बहीण आहे ना रेऊ, ती खूप वाईट अडकली अरे, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे, म्हणून मी काही इथे चोरी करायला नाही आले. तुझी शपथ. ओके ओके ओके, माझी शपथ, माझी शपथ. मी फक्त त्या खडू सॉरी अंकलना भेटायला आले. हा मी जाऊ आज प्लीज. हा जाऊ जाऊ प्लीज जाऊ. थँक्यू थँक्यू बाय. थँक्यू हा थँक्यू. मला वाटलं होतं तू त्यांच्यासारखंच खडूस असशील, पण तू चांगला आहेस. हा मी आले, तू इथेच बस. हा तू इथेच बस, मी आले. हा थँक्यू. पार्टनर कसं असतं ना, घर छोटं असो किंवा मोठं असो, अगदी झोपडी असो किंवा असा मोठा महाल असो, दिवा जळत ठेवायला तेल हे लागतंच. आणि जिथे दिवा लावलेला असतो तिथे देवाचा वास असतो, आणि जिथे देवाचा वास असतो तिथे भक्ती असते. पण बाय द वे पार्टनर, मी या घरात काय फक्त दिवाच लावायला येते का? इथे काय करतेस? ते ऍक्च्युअली काय झालं ना, की मी येत होते आणि मग मी बघितलं. बुद्ध्या रे, याला काय अर्थ आहे? स्वतः कमी बोलता ते बोलताच, बर दुसरे बोलतायत तर ते ऐकून घ्यायचे पेशन्स पण नाही येत का तुमच्यात? सॉरी सॉरी सॉरी, ऍक्च्युअली मला कळलं की तुमच्यामुळे डॉक्टर माझ्या बहिणीचे उपचार करायला तयार झाले आणि म्हणून तिचा जीव वाचला. मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. मम्मण थँक्यू. यू वेलकम. जाता तू. ओ थांबा, असं काय करताय? मी काय इथे राहायला आले नाही, मी थांबले कारण मला तुमच्याशी अजून बोलायचंय. अजून? हो, मला तुमच्याकडे गोष्ट मागायची. गोष्ट म्हणजे मदत मागायची. माझी मदत? हो, कारण मला माहिती आहे की एखाद्याचा जीव संकटात असेल तर तुम्ही नक्की मदत करता. कोणाच्या जीवाला धोका? माझ्या कुटुंबाचा. माझी फॅमिली ना अगदी मिडल क्लास फॅमिली आहे, आणि आमच्यासाठी आमचा स्वाभिमान सगळ्यात महत्त्वाचा आहे, अगदी आमच्या जीवापेक्षाही महत्त्वाचा आहे. माझ्या बहिणीचं आयुष्य संकटात आहे, प्लीज तुम्ही त्या विक्रांतला शिक्षा द्या.
खात्री आहे की तुम्ही नक्की माझी मदत कराल. ऑफकोर्स, कारण की माझ्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल हा शब्दच नाही आहे. पण काय? पण टाळी एका हाताने वाजत नाही. मी तुला आज मदत करीन, पण पुढे जाऊन तुलाही माझी मदत करावी लागेल. करेन ना, करेन. तुम्ही म्हणाल ते करेन. मी मगाशीच म्हटलं ना, मला माझ्या जीवापेक्षाही जास्त माझी फॅमिली महत्वाची. मला मदत कराल ना प्लीज? मी देवासमोर तुला शब्द देतोय की मी तुला मदत करीन. माझ्या जवळच्या सगळ्यांना माहिती आहे की मी माझा शब्द किती मनापासून पाळतो. आता तुलाही ते कळेल. माझा तुमच्यावर विश्वास आहे. पण तू पण नीट विचार करून शब्द दे, कारण की तुलाही तो पाळावा लागेल. मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकते. मी माझा शब्द नक्की पाळेन. जे काय विचारायचंय, जे काय बोलायचंय ते स्पष्ट बोल प्लीज. हे सगळं काय चालू आहे अभिराम? जे घडतंय ते देवासमोरच घडलंय, आणि आता त्याची इच्छा असेल तर लवकरच तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. प्रेम समजून घेतील. जीव, तुला कळते का तू काय बोलतेस ते? तू अशी नाही ऐकणार, थांब. ताई, ताई नाही, ताई काय करतेस? ताई, ताई, ताई काय करतेस? ताई नो, ताई आपण. रेव, थांब म्हणते ना मी. ताई ऐक ना, ताई. बरं. ताई थांब ना. रेव.
एक दिवस असंच त्या विक्रांतला पण तुझ्या आयुष्यात काढून टाकेल. अरे ते सलाड ठेव तिकडे, चल पटकन उशीर होईल. ऑमलेट गरम केलंय ना, जा पटकन ठेव. जा ते मी करते, हे जा. काय ग सर, काय झालं एवढं असायला? काही कंट्रोलच होत नाहीये. हा मी एवढी हसते ना म्हणजे आज नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. काहीतरी बोलत असते. हे बघ, एक तर त्या हिटलरचं काल रात्री डोकं दुखत होतं. ते जर डोकं दुखायचं थांबलं नसेल ना तर आपली डोकी उडवते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. फिल्म कशी होती? वहिनी, हे नक्की हिटलरच आहेत ना? आपल्या घरात कोणी वेगळा माणूस घुसलाय? मी विचारलं फिल्म कशी होती. ओ सॉरी, ओके होती फिल्म. ओके काय वहिनी, एजे मला ना फिल्म कळलीच नाही. म्हणजे कॉमेडी होती की ट्रॅजेडी? जसं मला आत्ता कळत नाही की हे सगळं खरंच घडतंय का स्वप्नात. म्हणूनच म्हणाले ओके होती फिल्म. Breakfast is good, huh? Thank you. Vaini, आता ना मला चक्कर येते. हे नक्की हिटलरच आहेत ना? आज घरी साडी आणि ज्वेलरी वाले येणार आहेत. तुम्हाला जे हवे ते चूज करा. अयो शॉपिंग? अचानक शॉपिंग कशासाठी? लग्नाच्या तयारीसाठी. पण अजून मुलगी फायनलाइज झाली नाही ना? मग त्याची चिंता तुम्ही नका करू. जस्ट फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स आणि लग्नाच्या तयारीला लागा. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. वहिनी, नवरी मुलगी नसताना लग्न कसं होईल? हो ना, म्हणजे साड्या सिलेक्ट करू आपण, पण मुलीचं काय? हा माहित नाही, पण ए जे म्हणतात म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी लॉजिक असेल. रिव, तुमच्या दोघींच काय बोला? अगं ते आमच्या खोलीत ना खूप रद्दी जमा झाली होती तर ती पेटवली. अगे तुझा मेंदू असा जाळला होतास का ग कधीतरी? हा अक्कल नाहीये तुला, बिंडोक नुसती हे सब. अगं रद्दी आहे ना ती, जाळतात का? विकली तर 4 पैसे मिळतील ना. तुला काहीच कळत नाही का ग? काय करू हिच? आणि जळलंस ते चाललंस, बाहेर नको जळायला. हा पडदे बिडदे जळलेस ते घर जळेल ग आपलं. कळत नाहीये तुला? आटप आटप ते पटकन. हो मी आवरते, मी आवरते. देवा काय करू मी हिच? तू लवकर बरी व्हावीस ना म्हणून मी आज देवळात जाऊन प्रार्थना केली. लवकर बरी हो राजा. ए आणि बुद्धिमान जरा देवाकडे, काय करून ठेवलंय? <गे। laughs>